पिता पुत्र पवित्र आत्मेयंच नावेम आमेन हालेलुया 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 प्रभु परमेश्वर आज आम सर्वलोक तुझा वचन ऐकण्यासाठी तुझा सानिध्यामध्ये थांबलेला आहे प्रेमळेशु मार्था अनेक कामामध्ये गुंतलेले होते मरियानी तुझा पायाशी येऊन बसली मार्थाला वाटलं की माझ्या मदतीला मरियाला येशू का पाठवून देत नाही तरी मनापासून येशूने मार्थाला सांगितलं मार्था तुझ्या मनामध्ये अनेक गोष्टीचा दगदग चालू आहे एकच गोष्ट महत्त्वाची आहे आणि मरियेने ते निवडलेलं आहे आणि तिच्यापासून ते काढून घेतलं जाईल नाही माझा येशू तू वचन ऐकणारे जे लोक आहे त्यांच्या किती आवडीने बाजू घेत आहे म्हणून या वचनाद्वारे तू आम्हाला दाखवलेलं आहेस प्रेमलेशू योहानाच्या शुभवर्तमानामध्ये 15 अध्यायामध्ये 3 वचनामध्ये तू आम्हाला सांगितलंस की तुम्ही ऐकलेल्या वचनाद्वारे तुम्ही शुद्ध झालेला आहात प्रेमलेशू रोज रोज जसं जसे आम्ही वचन ऐकत आहोत आम्ही अजून शुद्ध अजून शुद्ध अजून शुद्ध होत आहोत प्रेमलेशू वचनाद्वारे आम्हाला तू शुद्ध करून घेत आहेस म्हणून आभार मानतो माझ्या प्रेमलेशू लुकृत शुभवर्तमानामध्ये 24 अध्यायामध्ये 45 वचनामध्ये तू असा प्रकारे प्रार्थना केलीस आणि आम्हाला शिकवलेलं आहे की देवानी आमचा हृदय उघडल्याशिवाय आम्हाला देवाचं वचन समजायला नाही भेटणार प्रेमळेशू आज वचन ऐकणाऱ्या आम्हा सगळ्यांच्या हृदय तू उघड म्हणजे आम्ही लक्षपूर्वक तुझे वचन ऐकू आणि तुझ्या वचनाद्वारे आम्ही शुद्ध होऊ आणि वचनामध्ये आवडीने तुझ्या सान्निध्यामध्ये बसायला आम्हाला कृपा दे प्रेमळेशू तुझ्या सत्य आम्हाला बंधमुक्त करू दे आणि येशू वचनाद्वारे तू आमच्या घरी आज येत असताना आम्ही तुला आमच्या घरामध्ये आमच्या कुटुंबामध्ये आमच्या जीवनामध्ये स्वागत करीत आहोत येशू प्रभू ज्यांच्या छातीमध्ये आज मोठा ओज पडल्यासारखा वाटते काहीतरी बांधून ठेवल्यासारखा वाटत आहे त्यांना येशू तू आता सुटका दे ज्यांना चक्कर आल्यासारखा होत आहे येशू तू त्या व्यक्तीला बरे करून दे ज्या व्यक्तीच्या एका कानामध्ये काहीतरी तक्रार आहे येशू प्रभू आज तुझं वचन ऐकत असताना तू त्यांना बरे करून दे माता मरिया येशूच्या वचन ऐकणाऱ्यांसाठी तू निरंतर मध्यस्थी प्रार्थना करत आहे या लेकरांना तुझ्या मध्यस्थी प्रार्थनेची आज गरज आहे आज आम्ही रॉसरीच्या महिन्यामधून जात असताना माता मरिया तुझ्या उपस्थिती या लेकरांना आशीर्वाद बनू दे माता मरिया आमच्यासाठी तू निरंतर प्रार्थना करत आहे कितीतरी लोकांनी तुला मायाळू कुमारी मरिया म्हणून ओळखलेलं आहे आणि त्या सगळ्यांच्या प्रार्थना तू ऐकलेल्या आहे आणि आमला आश्रमच्या या ग्रोटोमधून आज आम्ही प्रार्थना करत असताना आई आमच्यासाठी स्वर्गाच्या दाराजवळ तू टोकत आहेस म्हणून आमचा विश्वास आहे प्रत्येकाच्या गरजेसाठी तू येशूजवळ प्रार्थना कर ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताजवळ आमची आई माता मरियाद्वारे करतो आमेन
हालेलुया 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 प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड माझा प्रिय बंधू बहिणीनो येशू ख्रिस्त या जगामध्ये देवाच्या राज्याची घोषणा करायला आले प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड जुना करारातील अनेक नियम आहे जुना करारातील अनेक मार्ग आहे जुना करारातील सगळ्या मार्गातून जाणारे भरपूर लोक आहेत हालेलुया हालेलुया प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड येशूच्या काळातील सर्व लोक जवळजवळ सर्व लोक आणि भरपूर लोक रिलिजियस होते रिलिजियस म्हणजे धार्मिक धर्माच्या विधी विचारानुसार चालणारे प्रेज द लॉर्ड हालेलुया प्रेज द लॉर्ड तरी येशू ख्रिस्तानी बघितलं की या धर्माच्या विचारानुसार जरी हे लोक चालत आहे तरी त्यांना अजून धर्म त्यांना कुठे घेऊन जात आहे तिकडे अजून पोहोचलेलं नाहीये प्रेज द लॉर्ड हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया म्हणून प्रभू येशूने त्यांना धर्माच्या संबंधातील नवीन नवीन मार्ग दाखवायला चालू केलं प्रेज द लॉर्ड हालेलुया म्हणून सर्वात पहिले येशू शिष्यांना आणि पब्लिकना दिलेले शिकवण असे आहे देवाचं राज्य जवळ आलेलं आहे तुम्ही पश्चाताप करा आणि तुम्ही देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करा प्रेज द लॉर्ड हालेलुया कारण हे जे राज्य आहे हे एक आत्मिक राज्य आहे हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया इतर राज्यामध्ये जाणारे लोक एकतर पैसा घेऊन जाणार नाहीतर हत्यार घेऊन जाणार प्रेज द लॉर्ड पैसा न मिळणारे राज्य आहे हत्यारने मिळणारे राज्य आहे तरी येशूचे राज्य असे नाहीये हालेलुया तुम्ही पश्चाताप करा आणि देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करा मार्कद शुभवर्तमानामध्ये पहिल्या अध्याय 15 वचनाद्वारे देवाने आपल्याला हे शिक्षण दिलं प्रेज द लॉर्ड शिष्यांना कळालं हालेलुया ऐकणाऱ्यांमध्ये अनेक लोकांना कळालं सर्वांना नाही कळालं प्रेज द लॉर्ड हालेलुया कोणतरी एक व्यक्ती पश्चातापाचा हृदय धारण केलं तर त्या व्यक्तीने धारण केलेलं जे पश्चातापाचं हृदय आहे त्या हृदयाद्वारे त्यांना देवाचं राज्य दिसणार देवाच्या राज्याचं वैभव दिसणार देवाचं राज्याचं सामर्थ्य ते सर्वात महत्वाचं आहे हालेलुया त्या देवाचं राज्याचं सामर्थ्य दिसणार हालेलुया प्रेज द लॉर्ड आज वचन ऐकणारा तुम्ही या देवाच्या राज्याचा सामर्थ्य दिसणारा असायला पाहिजे प्रेज द लॉर्ड हालेलुया कारण येशूने अनेक वेळी या गोष्टीविषयी बोललेला आहे हालेलुया देवाचं राज्य म्हणजे बोलण्यामध्ये नाही तर सामर्थ्यामध्ये आहे अनेक लोक बोलायला बरं आहे बोलणे भरपूर चालू आहे हालेलुया तरी बोलणाऱ्या सगळ्यांच्या मध्ये सामर्थ्य आहे का बोलणे निराळी गोष्ट आहे हालेलुया काही बोलू शकताय कसेही बोलू शकताय हालेलुया बोलून बोलून कोणाला पटवू शकताय हालेलुया तरी तुझ्या बोलण्यामध्ये सामर्थ्य आहे का प्रेज द लॉर्ड हालेलुया प्रेज द लॉर्ड सामर्थ्य पश्चाताप केलेल्या व्यक्तीच्या जीवनामध्ये मात्र येणार म्हणून येशूने सांगितलं सुरुवातीलाच तुम्ही पश्चाताप करा आणि देवाच्या राज्यावर विश्वास ठेवा आणि देवाच्या राज्याच्या ते मार्गातून चालायचा हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया प्रियानो या देवाच्या राज्यामध्ये जेव्हा एक व्यक्ती प्रवेश करायला तयार होत आहे त्या व्यक्तीचं जीवन पुढे या देवाच्या राज्याचं सामर्थ्य आपल्या हातात उचलून घेणार आहे प्रेज द लॉर्ड हालेलुया म्हणून येशूने दिलेली सर्वात बोल्ड असा एक स्टेटमेंट आहे सर्वात बोल्ड असा एक ताकदवान सामर्थ्यवान वचन आहे हालेलुया तुम्ही पहिले त्याचं राज्य आणि त्याचं निधीमत्व शोधा बाकी सर्व तुम्हाला असंच मिळणार आहे हालेलुया आज
दुनियाभर सगळ्यांच्या मनामध्ये दगदग आहे, सगळ्यांच्या जीवनामध्ये आहे. हालेलुया. आणि सगळे लोक काय बघताय? हालेलुया. अनेक गोष्टीच्या विचारामध्ये पडलेले आहे, अनेक अनेक विचारामध्ये सापडलेला आहे. हालेलुया. आणि खूप अंधकरणाला त्रास करून घेत आहे, मनाला त्रास करून घेत आहे. हालेलुया. त्यांच्या जीवनामध्ये कधी शांती नाहीये, शांतता नाहीये. हालेलुया. एवढं शांती आणि शांतता त्यांच्या जीवनामध्ये का नाही? त्याचं उत्तर येशूकडे आहे. येशूने सांगितलं, हालेलुया, पहिल्यांदा तू देवाच्या राज्य आणि त्याच्या सामर्थ्य त्याच्या निधीमध्ये त्याचा तू शोध कर. प्रेस द लॉर्ड. प्रेस द लॉर्ड. बाकी अनेक गोष्टी मागे मिळणारे गोष्ट आहे. हालेलुया. हालेलुया. आता आपण या वचन आता आपण ऐकूया. मत्तय कृत शुभवर्तमान अध्याय 6 वचन संख्या 33. तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळविण्यास झटा, म्हणजे त्याच्याबरोबर याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. पहिल्यांदा. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रायोरिटी आहे. प्रायोरिटी म्हणजे पहिले जागा कोणाला द्यायचं? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहे, तरी पहिले विचार देवाच्या राज्याकडे द्यायचे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाच्या राज्याबद्दलच्या येशूच्या शिकवण पूर्ण शुभवर्तमानामध्ये आहे. तरी मत्तय 5:6-7 या तीन अध्यायाद्वारे येशूने आपल्याला खूप जबरदस्त महत्वाचं शिकवण दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 6 सुरुवातीला येशूने सांगितलं, तुम्ही प्रार्थना करताय तेव्हा सांगा, आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण कोणतरी प्रार्थना केल्याशिवाय हे राज्य येणार नाही. या जगाचं राज्य म्हणून एक राज्य आहे. हे राज्य, या जगाचं जे राज्य आहे, ते देवाच्या राज्याला इकडे येऊ देणार नाही. प्रेज द लॉर्ड. तुम्ही तुमच्या घरामध्ये बघितलेलं असेल, आज मी चांगला होणार असे तुम्ही विचार करताय, एवढ्यातच काहीतरी बिघडून जात आहे. आजपासून सुधरतो असे विचार करताय, त्या दिवशी काहीतरी बिघडून येणार. हालेलुया. कारण काही आहे, या जगाचं राज्य म्हणून एक राज्य आहे, त्या राज्याचा अधिकारी आहे. त्या राज्याच्या अधिकारी असलेल्या जे शक्ती आहे, ते शक्ती देवाचं राज्य तुमच्या पर्यंत येऊ देणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून या देव पहिल्यांदा सर्वात पहिले महत्वाची गोष्टी म्हणून देवाचंच राज्य शोधण्यासाठी तुमच्या हृदयामध्ये तुम्ही एक जोरदार विचार द्यावा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ह्या गोष्टीसाठी जर झटलो आपण, तर त्या दिवशी जसे आपण पाहिलो, नांगराला हात लागल्यानंतर, घातल्यानंतर मागे फिरून नाही बघायचं. तेवढे पूर्ण अंधकरणापासून त्या नांगराला धरून पुढे पुढे जायचंय. हालेलुया. देवाचं राज्य तुमच्या घरी येऊ शकणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाच्या राज्याचा विचार करणाऱ्या व्यक्तींच्या विषयी प्रभूने बोललेल्या गोष्टी आहे. 25 मत्तय कृत शुभवर्तमान 6:25 जे वचन वाचलं, तर तिथे लिहिलेलं आहे, काय खाणार? आता अनेकांचा प्रश्न आहे, काय खाणार, काय पिणार? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काय खाणार, काय पिणार? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, येशूने सांगितलं हे काय खाणार, काय पिणार, हे सर्व गोष्टीचा तुम्हाला खूप प्रश्न पडत असेल, तर हालेलुया. हालेलुया. तुम्ही आकाशातील पाखरांच्याकडे बघा. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. ते लोक किती कष्ट करून किती साठवून ठेवलेलं आहे विचार करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू सांगत आहे, हे सर्व महत्वाचं नाहीये. तू जेवढे साठवून ठेवले त्या मानाने तुला शांती भेटणार असे काही नाहीये.
हालेलुया हालेलुया सत्ताविसाव वचनाद्वारे प्रभु ने सांगितलं आणि सत्ताविस आणि अठ्ठावीसाव वचनाद्वारे येशू ने सांगितलं. हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया. प्रभु विचारणारा प्रश्न असे आहे हालेलुया हालेलुया तू खूप चिंता केले म्हणून तुझ्या आयुष्याचा दोरी एक हात वर वाढवायला तुला जमणार का? हालेलुया हालेलुया. अनेकांना प्रश्न पडलेले गोष्ट आहे. प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड. कोरोना चालू होईपर्यंत सगळे काही शांत होते. एक तरुण मुलगा कोरोना चालू झाले तेव्हापासून आठवड्यातून एकदा तरी मला कॉल करून सांगत आहे, फादर तिकडे कोणतरी मेले इकडे कोणतरी मेले, फादर मी पण मरणार का? हालेलुया हालेलुया प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड. मी त्याला विचारतो, मी तुला सत्य बोलू का खोटे बोलू? हालेलुया हालेलुया. मी त्याला सांगतो, तुला मी सत्य सांगतो, तुझ्याशी बोलणार आहे बेन्नी फादर पण लगेच मरणार आहे. हालेलुया आणि तुझ्या पण मरण आहे. हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया. प्रियानो मरण आपल्या समोर आहे. प्रेज द लॉर्ड. ते आपल्या पकडामध्ये घ्यायला आपण नको जाऊ. ज्याने जीवन दिलं तो मरणाच्या गोष्टी बघणार. प्रेज द लॉर्ड हालेलुया. तुझा जबाबदारी देवाच्या राज्याच्या विचारानुसार जीवन जगणे आहे. प्रेज द लॉर्ड. या देवाच्या राज्याचा विचार वचनामध्ये आपल्याला सापडत आहे, वचनामध्ये ते आपल्याला दिसत आहे. हालेलुया. जोपर्यंत वचन वाचायला चालू करत नाही आपल्याला ते दिसून येणार नाही. या दिवसांमध्ये जे हजार चमत्कार आपण ऐकतो, साक्षी लोक जे पाठवून देत आहे, या सर्व गोष्टीचा अर्थ त्याच आहे. प्रेज द लॉर्ड हालेलुया. आज आपण ऐकणार एक साक्षी असे आहे, एक ताई एक कॉम्पिटिशन मध्ये एक स्पर्धामध्ये भाग घ्यायला जात आहे आणि तिला अपलोडिंग करण्यासाठी घरामध्ये जे कनेक्टिव्हिटी पाहिजे ते नाहीये. प्रेज द लॉर्ड हालेलुया. नात्यातील लोकांच्या घरी वर गेले सापडलं नाही. हालेलुया हालेलुया. रात्रभर कष्ट करून परत आलेल्या लोका शिष्यांनी येशूकडे बोललेले एक शब्द आहे, ते शिष्य बनायचं अगोदर आहे. आम्ही रात्रभर कष्ट केलं, आम्हाला काहीच मिळालं नाही. हालेलुया हालेलुया. येशूने त्यांना एक वचन सांगितलं, उजव्या हातात टाका. हालेलुया हालेलुया. त्यांना एवढे मिळालं की मासलीच्या मागे पुढे गेलं नाही. हालेलुया हालेलुया. त्यांनी त्यांचा पुढचं आयुष्य येशू बरोबरच खर्च केला. हालेलुया हालेलुया. प्रेज द लॉर्ड हालेलुया. आज आपण ऐकणार जे साक्षी आहे, त्या साक्ष्यामध्ये कष्ट करून थकले संभले तेव्हा मम्मीने मुलीला आठवण करून दिली. प्रेज द लॉर्ड. कदाचित यशया 43 शिक्षण आपण त्या दिवसामध्ये घेत होतो. मम्मीने मुलीला सांगितलं, तू एक काम कर, यशया 43 घेऊन वाच आणि मानन चिंतन कर. प्रेज द लॉर्ड. मुलीने यशया 43 मनन चिंतन करायला चालू केले. हालेलुया लगेच ताबडतोब रेंज आला, त्यांना कनेक्टिव्हिटी मिळालं. हालेलुया. मोबाईल मध्ये अपलोडिंग वर लगेच लगेच चालू झाले. हालेलुया हालेलुया. आणि एवढे मात्र नाही, या मुलीचा विश्वास वाढले. तिने घरातील जो भाऊ ज्या ज्या वस्तू हरवून आलेला आहे त्याला मार्गदर्शन दिलं, मी तुझ्यासाठी प्रार्थना करणार आहे, तू जाऊन काम कर, मी मायाळ कुमारी मरिया बोली, तुला सापडणार. हालेलुया. हे आहे विश्वासाचा मार्ग. हालेलुया. आज आपण ऐकणार दुसरं एक साक्षी आहे, त्या साक्ष्यामध्ये पण एका ताईला त्यांच्या बहिणीने फोन करून सांगितलं, तू कोल्हापूरचा आपल्या युट्यूब सबस्क्राईब कर आणि ऐकायला चालू कर. प्रेज द लॉर्ड. एका बहिणीने स्वीकार केलेल्या देवाच्या राज्याचा अनुभव आणखीन एका बहिणीला दिले. हालेलुया. हालेलुया. ही बहीण बघितलं ऐकलं बरं वाटायला लागलं,
हालेलुया तेव्हा नवऱ्याला पोटामध्ये दुखत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनेक लोक ऐकत आहे बरे होत आहे. या सर्व अनुभव मिळालेल्या त्या मुलीने त्या बहिणीने नवऱ्याला सांगितलं तुझ्या पोटामध्ये जे दुखणे आहे तू पण एक काम कर आता हे वचन ऐकायला चालू कर. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. नवऱ्याने सांगितलं तुम्ही मायालय करू ऐकत आहे ना तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा बसल्याल. अनेक पुरुष लोकांचा विचार असे आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ही बहीण उद्धट बोलायला गेलं नाही. आम्हाला पोटा दुखताय का तुला पोटा दुखताय म्हणून विचारलं नाहीये. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाच्या राज्याचा अनुभव मिळाल्यावर लोक शांत होणार आहे. प्रेज द लॉर्ड. ही बहीण शांततेत पोऱ्या बरोबर बसून वचन ऐकले आणि नवऱ्यासाठी प्रार्थना केली. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. अनेक वर्षाचा मोठा मुद्दा देवानी तेव्हा क्लिअर केला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो देवाच्या राज्याचा शांतीचा अनुभव त्या बहिणीला मिळाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. निष्ठांच्या दारू सुटले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्या बहिणीने असे काही प्रार्थना केली नव्हता मिस्टरांचा दारू सुटू दे म्हणून पोटातील त्रास दूर होऊ दे म्हणून प्रार्थना केली. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ज्या दिवसापासून घरातील बहीण वचन लक्षपूर्वक ऐकायला चालू केलं वचनासाठी जीवन समर्पण केला तेव्हापासून मिस्टरांच्या जीवनामध्ये बदल दिसायला चालू झाले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रक्षा चालवणारा हा बंधू जेव्हा कधी परत घरी येत होते दुःखदूर होते. हालेलुया. आणि लाईव्ह प्रेयरच्या दिवशी लाईव्ह प्रेयर मध्ये बसायचं धाडस घेतले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि फादरांनी जेव्हा बोलले पोटातील दुखणे बरे झालेलं आहे या लोकांना कळालं ही आमच्या घरासाठी आशीर्वाद आहे. हालेलुया. आज तुम्ही हे दोन्ही साक्षी ऐकणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तसेच एका बंधूने आज मला फोन करून सांगितलं फादर मी अमलाश्रममध्ये येऊन साक्ष देणार आहे. प्रेज द लॉर्ड. फादर 56 वर्षाचा माझा वाईट सवय आज सुटले. फादर 56 वर्ष. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वचन ऐकायला चालू केले तेव्हा घरामध्ये बरकत आशीर्वाद शांती येत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 म्हणून आज मी तुम्हाला तुम्ही आज वचन ऐकणारे लोकांच्याकडे एक विनवणी करताय. तुम्ही एक गोष्ट ध्यानात ठेवा. फोन नंबर घ्या फादरना फोन करा म्हणून बोलण्याच्या ऐवजी हालेलुया. तुम्ही शांतपणे थोडी दिवस या वचन ऐकायला चालू करा. प्रभू कार्य करणार म्हणून तुम्ही नक्की बोला. हालेलुया. कारण हे वचन अनेकांच्या जीवनामध्ये आता पर्यंत कार्य केलेलं आहे. हालेलुया. या दिवसांमध्ये अजून भरपूर लोकांचं साक्ष्य आपल्या आपल्याकडे आहे. हालेलुया. भरपूर साक्ष्य आहेत. भरपूर सुंदर सुंदर साक्ष्य आहेत. हालेलुया. या सगळे लोक बोलणाऱ्या गोष्टी असे आहे वचन आमच्या जीवनामध्ये कार्य केलं. प्रेज द लॉर्ड. आपण आता साक्षी ऐकूया आणि त्यानंतर आपण पवित्र आशीर्वाद स्वीकार करूया. प्रेज द लॉर्ड. फादर माझे नाव शैला डिकोना. मी राहते कुंचीवाडी ज्योती कुंचीवाडी अर्नाळा आगाशी रोड विरार वेस्ट. आम्ही वसईमध्ये राहतो. फादर एक महिना झाली आम्ही तुमची प्रार्थना यूट्यूबवर बघतो. या प्रार्थनेबद्दल मला माझ्या बहिणीने फोन करून सांगितले. माझी बहीण वसईला राहते. फादर माझी साक्ष माझ्या मिस्टरांबद्दल आहे. माझे मिस्टरांचे नाव विल्सन डिकोना. ते रिक्षावर जातात रिक्षा चालवतात. फादर माझ्या मिस्टरांच्या
सात आठ दिवस झाले पोटात दुखायचे, त्यांना कसं तरी व्हायचे आणि चक्कर यायचे, त्यामुळे ते रिक्षावरून घरी परत यायचे, थोडा वेळ आराम करायचे आणि बरं वाटलं की पुन्हा रिक्षावर जायचे। त्यांना मी सांगायची तुम्ही डॉक्टरकडे जा, ते म्हणायचे मला ॲसिडचा त्रास आहे, मी रोजच्या गोळ्या घेतो बरं वाटेल। मी त्यांना सांगायची डॉक्टरकडे जायचे नसतील तर फादरची यूट्यूबवर प्रार्थना येते त्यामध्ये बसा। ते मला सांगायचे तुम्ही दोघेजणे बसतात ना, माझ्यासाठी प्रार्थना करा। फादर तुमचे 29 सप्टेंबरला लाईव्ह प्रार्थना चालू झाली आणि 30 सप्टेंबरला मी न सांगता फादर माझे मिस्टर तुमच्या प्रार्थनेमध्ये प्रार्थना ऐकायला बसले। प्रार्थना ऐकत असताना तुम्हाला संदेश आला की कोणाच्या तरी पोटात दुखत आहे, त्यांना कसं तरी होत आहे व चक्कर येत आहे। फादर हा संदेश माझ्या मिश्रांसाठी होता। त्या क्षणी माझ्या मिश्रांच्या पोटात दुखायचे बंद झाले आणि आज इतके दिवस झाले त्यांच्या पोटातही दुखत नाही व त्यांना चक्करही येत नाही। तसेच फादर खूप वर्षे झाले माझ्या मिस्टरांना दारूचे व्यसन होते, आम्ही किती सांगूनसुद्धा ते दारू सोडत नव्हते, आमचे ऐकत नव्हते, परंतु फादर ही प्रार्थना आमच्या घरात आम्ही बघायला चालू केल्यापासून त्याने स्वतःहून दारू सोडली, त्याबद्दल मी देवाचे आभार मानते, देवाची स्तुती करते व त्याचे गौरव करते। थँक यू जीजस, हालेलुया जीजस, प्रेज यू जीजस, हालेलुया हालेलुया हालेलुया, प्रेज द लॉर्ड। तसेच फादर तुमचे व तुमच्या संपूर्ण टीमचे मी मनापासून आभार मानते आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला व तुमच्या संपूर्ण टीमला सदिच्छा देते। थँक यू फादर। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। आय एम रिया वाज फ्रॉम गोवा। Today, I would like to testify the love of God that I have experienced in my life. A few days back, I participated in a competition and I had collected a lot of data that I had to upload on time in order to win the competition. But due to network issues in my area, I couldn't upload it even on the last day. So on the last day, I contacted the organizer and I told her that I'm unable to upload it due to network problem. So she told me that I can upload it even on the next day till the afternoon. And then I was happy that I have some time to upload it. But then when I tried to upload it in the morning, still the network issues were prevailing. So I went to my relative's place because they have good connectivity in their area. And that day they too faced the connectivity issues. So I returned home and I told my mother that I was not able to upload the data. And then she told me to read Isaiah 43. She opened the Bible, she gave it to me and she told me, read it and reflect upon it. I read it, I reflected upon it and I took the promises of the Lord for me. And then I tried to upload my data and within the first try, it started getting uploaded. And today I came to know that the result has been declared and then I came to know that I have won the competition. I'm really thankful to my God. I have another testimony wherein my friend had lost his ATM card and his university card and he wasn't remembering where he has kept it. So I told him that I'll pray for you and you search for it. So I prayed 33 times memorare for him and then later he told me that he got his ATM card also and his university card also at a shop where he had gone the previous day. I'm really thankful to my Lord. I'm thankful to Mother Mary. I'm thankful to Father Benny and the entire Amla Ashram team. Thank you.
प्रभु तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा सर्व शक्तिमान परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो आमेन। पोटामध्ये त्रास असलेले कोणाला तरी खास करून पोटाच्या एका बाजूला येशू त्या व्यक्तीला बरे करून देत आहे। डोळ्यातील समस्या असलेले काही लोकांना प्रभू बरे करून देत आहे। एका बाजूला बिरगडीच्या साईडला दुखणे असलेल्या व्यक्तीला येशू बरे करून देत आहे। साधारण जीवनामध्ये घडणाऱ्या गोष्टीद्वारे पवित्र आत्मा माझ्या बरोबर कसे बोलू शकताय बोलत आहे असे जाणण्याचा एक ज्ञानाचा दान आज वचन ऐकलेल्या एका व्यक्तीला देवाने दिलेला आहे। डोळ्याच्या आतमध्ये सुईने टोचल्यासारखा त्रास वर होत आहे अशा एका व्यक्तीला येशू दृष्टी वाढवून देत आहे आणि आशीर्वाद पण भरपूर देत आहे। असाच प्रकारचा एका व्यक्तीला प्रभू आज डोळे बरे करून देता देता प्रकटीकरणाचं दान पण देत आहे। घशाचा त्रास असलेल्या लोकांना जिभेमध्ये काहीतरी त्रास असलेल्या व्यक्तींना प्रभू आशीर्वाद देत आहे। येशू एका व्यक्तीला सांगत आहे तू दुसऱ्यांच्यावर केवढे दया दाखवणार आहे त्या मानाने तुझ्यावर दया दाखवलं जाईल। म्हणून आपल्याला संधी भेटत आहे तेव्हा दुसऱ्यांच्या बरोबर आपण जरा प्रेमाने दयेने वागूया। छातीच्या मध्य भागामध्ये असलेले त्रास प्रभू आता दूर करून देत आहे। असा कोणाला तरी काहीतरी जाणवत आहे की त्यांच्या छातीमध्ये काहीतरी पकडने केचल्यासारखा वगैरे काही काही होत आहे असे वगैरे कोणाला तरी वाटत आहे येशू त्या व्यक्तीला बरे करत आहे। मानेचा साक्षी एकदा बोललेला आहे तरी परत येशू संदेश देत आहे। मानेच्या वेगवेगळ्या पद्धतीने असले त्रासातून येशू कोणाकोणाला बरे करत आहे। एका हाताचा कांद्याचा जे सांधे आहे त्या दुखणे येशू आता बरे करून देत आहे। कोणतरी एक व्यक्ती जगणार का म्हणून घाबरून लोक बसलेला आहे येशू सांगत आहे नक्की जगणार आहे नक्की जगणार आहे। येशूला खात्री आहे। हालेलुया हालेलुया। अनेकांना आजच्या प्रार्थनाद्वारे येशू संरक्षण देत आहे। हालेलुया हालेलुया हालेलुया। असा कोणाला तरी एक टेम्पटेशन येत आहे एक परीक्षण येत आहे नाही मी बोलणारच मी जरा बडबडणार मी बडबडणार हालेलुया असे कोणतरी मन कठीण करत आहे येशू त्या व्यक्तीला सांगत आहे तुला हे जे होत आहे परीक्षण आहे तू नको बोलायला जाऊ। देवाचे राज्याच्या सामर्थ्यावर विश्वास ठेव तू न बोलता प्रभू ते कार्य करून देणार। तू राज्यामध्ये राज्याच्या सामर्थ्यावर तू विश्वास ठेव। हालेलुया जास्त वेळ उभं राहिलं तर पायाच्या पाठीमागच्या भागामध्ये वगैरे दुखणे त्रास होत आहे अशा काही लोकांना प्रभू आज बरे करत आहे। हालेलुया शरीरामध्ये असलेली एक कॉल जक्कम बरे न होणारा जक्कम ज्या व्यक्तीला आहे त्या व्यक्तीला आणि कुटुंबातील लोकांना येशू भरवसा ठेवायला सांगत आहे ते जक्कम देवाच्या कृपेने बरे होणार। तुम्ही फक्त विश्वास ठेवा। हालेलुया आजपासून आत्तापासून प्रभूने एक कार्य चालू केलेलं आहे। हालेलुया हालेलुया हालेलुया। काही लोक खूप अडचणीत आहेत तुम्ही फक्त येशूला सांगा येशू तुझी कृपा आम्हाला पुरेसा आहे। येशू सांगत आहे मी तुम्हाला कृपा पुरवणार म्हणून। सर्व शक्तिमान परमेश्वर आज दिवसभर तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना आणि तुमच्या आप्तजनांना
संरक्षण आणि आशीर्वाद देवो आता नित्य व चिरकाल. आमेन.